आमचं प्रयाला जायचं कोण आमचं काम करेल त्याला नमस्कार, मी इम्तियाज मुलानी, लोक जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रात गेल्या 2-3 वर्षापासून राजकारणात अनेक बदल होताना दिसून येत आहेत। शिवसेना फुटली गेली, राष्ट्रवादी ही फुटली गेली। शिवसेनेमध्ये 2 गट झाले आणि राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले। त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार 1 गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट। यामध्ये आता लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालेला आहे आणि सुप्रिया सुळे विरोधात त्यांच्याच भावजई उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार ह्या संभाव्य उमेदवार आहेत। तर आपण निमगाव केतकीच्या आठवडा बाजारामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी आपण व्यापारी असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ह्या सर्वांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की बारामती लोकसभेसाठी त्यांना कुठला उमेदवार ते लोकप्रतिनिधी म्हणून निवड करतील। तर आपण पहिल्यांदा आपण ताईंकडे आलेलो आहे। ताई, तुम्हाला काय वाटतंय बारामती लोकसभेत सुप्रिया ताई विरुद्ध आता सुनित्रा पवार उभा आहे, उभा राहतील असं संभाव्यता उमेदवार असतील, तर तुम्हाला काय वाटतंय दोन्हीतलं कोण? सुप्रिया ताई कशामुळे? हे आता आपण काकांना विचारू। काका, लोकसभेची निवडणूक लागणार आहे, आता कार्यक्रमही जाहीर झालेला आहे, तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताई विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार ह्या उभा राहण्याचे शक्यता आहे, तर तुम्हाला काय वाटतं? आम्हीच मतदान पहिल्यापासून सुप्रियाताईला असते। सुप्रियाताई पवार साहेबाकडेच असतं मतदान आमचं। पवार साहेबांमुळे? काका, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला सुप्रिया सुळेच, सुप्रिया सुळेच, दुसरं कोणी नकोच। आपण इथे एक नागरिक आहे, त्यांनाही येतो। आपण काय वाटतं तुम्हाला कसं बघू सुप्रिया सुळे लोकसभेचा उमेदवार सुप्रिया सुळे की सुनित्रा पवार, तुमचा पोल कोणाला असेल? सुनित्रा पवार। सुनित्रा पवार का? कशामुळे? तर ते म्हणजे अनेक गोष्टी त्यांना म्हणजे पहिले बी काय दाखवून दिलं, आता बी काय दाखवायची कोशिश मध्ये येते, त्याच्यामुळे आमची म्हणजे इच्छा त्यांच्यावर। सुमित्रा पवारांनी काय काम केलं? काय 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 नाही काय केलेलं हा असं तसं नाही केलं म्हणून म्हणतो, केल्याशिवाय ती म्हणजे शब्दाचा मात्र बाहेर निघू शकतो का? बरं, लोकांची अनेक प्रतिक्रिया आहेत। आपण बाबा आहेत इथं, बाबा काय वाटतं तुम्हाला? सुप्रिया सुळे बाबा, तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया सुळे की सुनित्रा पवार? कोणतंही कोणतंही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, अनेक प्रतिक्रिया असणार आहेत। आजी, आता लोकसभेच्या निवडणुकी लागणार आहेत आणि आपल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार राहणार, तुम्हाला काय वाटतं? आजींना अजून काही त्याची पुरेपूर माहिती नाही, ते हसत आहेत आजी। आपण बाबांना विचारू, बाबा काय वाटतं तुम्हाला सुनित्रा पवार की सुप्रिया सुळे? कुठलंही जो काम करेल त्याला मतदान, जो काम करेल त्याला मतदान देणार आहे। आपण या बाबांना येतो, काय वाटतं तुम्हाला सुनित्रा पवार की सुप्रिया सुळे? आज काय सांगतो तसं पाहून तरी काय तुमचं असेल, सुप्रिया सुळेंनी काय काम केलं, सुनित्रा पवारांनी काय काम केलं, काय प्रतिक्रिया असेल की तुमची? आता तसं काय म्हणतात काय होईल ते सांगता येणार नाही। बरं, जसं ठरेल मनात येईल तसं बाबांची प्रतिक्रिया आहे, जसं मनात येईल तसं आम्ही करू, मतदान करू। आजी, तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे की सुनित्रा पवार? कोण आमचं काम करेल त्याला? तुमच्या बाजाराला आम्ही भाव आहे का? कुठलं का आम्ही भाव? कुठलं काय आमचं म्हणलं स्वस्त एक, त्यांचं म्हणलं मागे आला। तुम्ही काय बघून मतदान करणार? काय आमचं मनाला वाटेल ते, मला मनाला वाटेल, मनाला वाटेल। आजींच्या कडक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, कोणी आमच्या बाजाराला हमी भाव देत नाही, त्यामुळे आम्ही आमच्या मनाला वाटेल त्या उमेदवाराला आम्ही मतदान करू। आता दुसरे आजी आहेत, आजी ननन भाऊजाई मध्ये आता चुरस लागणार आहे, लागणार आहे लोकसभेची निवडणूक लागणार आहे, तर तुम्हाला काय वाटतं ननद की भाऊजाई? सुप्रिया ताई सुळे, सुप्रिया ताई सुळे, राष्ट्रवादी एकच वादा। या ठिकाणी ताईंना सांगितलं आहे की
कारण आम्ही ननंदला निवडणार आहे, म्हणजे ननंद म्हणजे सुप्रिया ताई, हे तर ताई आहे दुसऱ्या ताई आहे, त्यांनाही आपण प्रतिक्रिया येतो. सुप्रिया सुळे की सुनित्रा पवार सांगितलंय ना, ह्यांनी सांगितलं त्यांना मतदान केलं, तुम्ही मतदान केलं असं होतंय का? हा काय राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पण राष्ट्रवादी मध्ये दोन गट आहेत, एक शरद पवारांचा आणि एक अजितदादांचा. तुतारी अजिंपर्यंत चिन्हही पोहोचलेला आहे तुतारी म्हणून, चांगली गोष्ट आहे. आपण इथं काका आहेत, आता काकांची प्रतिक्रिया विचारू आपण. काका, आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, काय तुम्हाला काय वाटतं, सुप्रिया सुळे की सुनित्रा पवार? सध्या सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे, काकांना सांगितलं, काकांना वाटलंय सुप्रिया सुळे. आजींना विचारू आपण, आजी तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया सुळे. मुंगाव कितक्या बाजारामध्ये आपण आहात, अनेकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, यामध्ये बऱ्यापैकी सुप्रिया सुळे यांनाच कौल दिलेला आहे. यामध्ये आपण या ताईंना विचारू, ताई ननंद का भाऊजे कोणाची? लोकसभेला आता निवडणूक लागलेली आहे आणि सुप्रिया सुळे विरोधात त्यांचीच भाऊजे अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार ह्या संभाव्य उमेदवार असणार आहेत, तुम्हाला काय वाटतं? काका तुम्हाला काय वाटतं? मला ना काय, तुम्ही मतदार आहात, तुमच्या बाजाराला भाव आहे का? बाजाराला भाव आहे. तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया ताई. आजीने काकांना आता आपल्याला सांगितलं आहे, त्यांनाही सुप्रिया सुळे यांचा त्यांना कॉल दिलेला आहे. आता इथं आपल्या ताई आहेत, ताईंना विचारू आपण. ताईंना जर प्रतिक्रिया द्यायला हे केलेलं आहे, त्या राजकारणावर एकदम चिडत असल्यागत वाटत आहेत, कारण त्यांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. ताई तुम्हाला काय वाटतं? काय नाही, ताईलाच द्यायचं. सुप्रिया ताई, ताईलाच. सुप्रिया ताईंनाच मतदान करणार आहेत असे या ताईने सांगितलंय. काका तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया ताई की सुनित्रा पवार? नाही, ताईंचच. सुप्रिया ताई. आपण बघत आहेत बऱ्यापैकी ह्या निमगाव केतकीच्या आठवड्या बाजारामध्ये सुप्रिया ताईंनाच कौल मिळत आहे. आता या ताई पिरू खात आहेत, आपण पिरू खाता खाताना विचारू, काय कसे आहे गावार, बाजाराला भाव आहे का? आपण कोणाला भाव आहे का, तुम्ही पिकवता त्या बाजाराला भाव आहे का? आता तर नाही. आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे, त्यामध्ये ननंद आणि भाऊजय यांच्यामध्ये चुरस लागणार आहे, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार. तर तुमचा कौल कोणाला असेल, सुप्रिया सुळे की सुनित्रा पवार? सुप्रिया सुळे. काय वाटत? सुप्रिया ताई, पण त्या बाबाला लय भारी वाटते, ती बाबाला भारी वाटते. तुमचा कौल सुप्रिया सुळे यांना. बर, आता ताईंच ऐकू आपण, हे बाबा चांगले बोलतात त्यामुळे ह्यांच्याकडे आलेला. बाबा नमस्कार. राम. नाव काय तुमचं? उत्तमशंकर डोंबाळे. उत्तमशंकर डोंबाळे. आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले, एक शरद पवारांचा आणि एक अजित पवारांचा. तर शरद पवारांकडून सुप्रिया सुळे हे उमेदवार असणार आहेत, अजित पवारांच्या साईडने त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार हे संभाव्य उमेदवार असणार आहेत. तुमचा कौल कोणाला असेल? सुप्रिया ताईला. कशामुळे? कशामुळे? लांड कोणीकडे जात येत पक्ष सोडून पुन्हा मी सांगत. बरं, काय होईल, सुप्रिया पल्ली पवार मरून जाईल, पुन्हा भांडायच कोण नाही. बरं. आजोबांनी आता त्यांची प्रतिक्रिया बोलून दाखवलेली आहे, एक त्यांच्या मनात जे हत्यता आहे ते त्यांना बोलून दाखवलेली आहे. तरी आपण काय वाटतं काका तुम्हाला? नाही म्हणलं ते म्हणून तर मी तुझं होती इकडे आलो. बरं, सुप्रिया ताई की सुनित्रा पवार? सुप्रिया ताई. कशामुळे? सोनं आहे. सोनं ते सोनं. गरीब आहे दुसरं काय. सुप्रिया चांगली आहे. काकांना पाहिलं, सुप्रिया ताईंना आहे लांडगे कुठेही पळून जाताला असे त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे, त्यामुळे त्यांना हे केलेलं आहे. आपण काकांना विसरू आता इथं. काका तुम्हाला काय वाटतं, आता लोकसभेचे उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांच्यात लढत झाली, तर तुम्हाला सुप्रिया सुळे एक आपल्या युवक आहेत आपल्यापाशी आता एक, त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. लोकसभेची निवडणूक लागणार कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि आता बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे आणि त्यांची भाऊजय अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार संभाव्य ते उमेदवार असणार आहेत, तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया सुळे. सुप्रिया ताई सुळे. कशामुळे? काम केलेले आहेत. बर.
पवार साहेबांमुळे. पवार साहेबांमुळे त्यांनी आपण आता युवकांना सांगितलं आहे की सुप्रिया ताईज पवार साहेबांमुळे आमचा त्यांच्याकडे कॉल आहे. आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहे काय लोकसभेची निवडणूक लागणार आहे तुमचा आता कोणाकडे असेल कौल असेल सुप्रिया सुळे सुनीत्रा पवार प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केलेले आहे. युवक हे अगदीच ग्रासून गेलेले आहेत राजकारणाला. त्यामुळे आपण आता आपण पुढे जाऊन आपण हे करणार आजींना विचारू. आजी मालाला हमी भाव आहे का तुमच्या मालाला हमी भाव आहे का तुम्ही पिकवता त्याला. आता लोकसभेची निवडणूक लागत आहे. आता आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया ताई विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनीत्रा पवार ननंद आणि भाऊजय मध्ये टक्कर लागण्याची संभाव्यता आहे. तर तुमचं कौल कुणाला असेल तुमचा कौल कोणाच्या बाजूने असेल सुप्रिया सुळे की सुनीत्रा पवार काय वाटतं तुम्हाला. सुनीत्रा पवार. सुनीत्रा पवार आजीने सुनीत्रा ताईंच्या बाजूने हे केलेले आहेत. त्यांना वाटत असावं की नवे उमेदवार आहे तर त्यांना संधी दिली पाहिजे. तर आपण पुढे येऊन आपण ताईंना विचारू. ताई लोकसभेच्या निवडणूक लागल्या आहेत कार्यक्रम जाहीर झालेला. आता आपल्या बारामती मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध त्यांच्याच भाऊजाई सुनीत्रा पवार उभा राहण्याची संभाव्यता आहे. तर तुमचा कौल कोणाकडे असेल. सुप्रिया आपण या जिंकडे जाणून घेऊया का तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे की सुनीत्रा पवार. सुप्रिया ताई सुळे. सुप्रिया ताई सुळे केलेलं आहे. आपण आता या दोन्ही ताईंनाही विचारू की काय ताई काय तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे की सुनीत्रा ताई. सुप्रिया ताई सुळे. तुम्हाला काय वाटतं सुप्रिया ताई सुळे. आपण पाहिलंय की आपण अनेकांच्या या निंबवकेतकेच्या आठवड्या बाजारामध्ये प्रतिक्रिया घेतल्या की लोकसभेच्या अनुषंगाने सुप्रिया सुळेंविरोधात त्यांचेच भाऊजाई सुनीत्रा पवार ह्या संभाव्य उमेदवार असेल तर या जनतेचा कौल कुणाला असेल. तर आपण पुढे अजून काका आहेत त्यांना विचारूया. आता लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आता सुप्रिया सुळे ह्या गेल्या 3 टर्म बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या आहेत. आता ही ह्यांची 34 टर्म आहे आणि त्यांच्या विरोधात त्यांचेच भाऊजाई अजित पवार यांच्या पत्नी सुनीत्रा पवार संभाव्य उमेदवार असतात. तुमचा कौल कुणाला सुप्रिया सुळे की सुनीत्रा पवार. सुप्रिया सुळेच घेत असतात. कशामुळे सुप्रिया सुळे. पवार साहेबांच्या याच्याखाली पवार साहेबांमुळे. आपण हितबंध काका आहेत त्यांना बी विचारूया त्यांचं मत काय आहे ते. खासदार सुप्रिया सुळे की सुनीत्रा पवार. म्हातारा आपलं शरद पवार. आम्हाला काकांनी सांगितलंय की शरद पवार. आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया ताई विरुद्ध सुनीत्रा पवार निवडणूक होण्याची संभाव्यता वाटतंय. तुम्हाला काय वाटतं तुमचा कौल कुणाला असेल. सुप्रिया ताई सुळे. कशामुळे म्हणजे आता मी इथलं ना अकळूच आहे पण आम्ही त्यांचे काम बघितलेले आहेत. माडा लोकसभा मतदारसंघातील हे युवक आहेत जे सफरचंद विकतात त्यांची प्रतिक्रिया ही सुप्रियाताईंच्या बरोबर आलेली आहे. तर आपण इथं काका आहेत दुसरे त्यांनाही विचारूया की सुप्रिया सुळे की सुनीत्रा पवार. सुप्रिया सुळे. निमगाव कितकेच्या आठवड्या बाजारामध्ये सगळे व्यापारी असेल ग्राहक असेल सगळे सुप्रिया ताईंच्याच बाजूने कौल देत आहेत. इथं ताई आहेत त्यांना आपण विचारूया सुप्रिया सुळे की सुनीत्रा पवार. सुप्रिया ताई सुळे. मतदान घेतात मुख्यमंत्री होत्यात मग आम्ही काय उपाशी मारायचं का. एकदा मतदान घेऊन 5 वर्षी 10 वर्षी गप असते. ताईंचं म्हणणं आहे की हे राजकारणी लोक एकदा मतदान घेऊन 5 वर्ष गप असतात ते कोणाकडे लक्ष देत नाहीत. तरीबी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सुप्रिया ताईंनाच मतदान देणार म्हणून. आता इथं काका आहेत आजोबा आहेत आपण आजोबांना विचारू की त्यांचा कौल कुणाला असेल सुप्रिया सुळे की सुनीत्रा पवार. लोकसभेच्या अनुषंगाने उमेदवार सुप्रिया सुळेंविरोधात सुनीत्रा पवार असतील तुमचा कौल कुणाला असेल. सुप्रिया सुळे की सुनीत्रा पवार. सुप्रिया ताई. आजोबाने सांगितलं सर काय तुमचं म्हणणं सुप्रिया ताई की सुनीत्रा पवार. आमचं म्हणणं सुप्रियाताई. आजोबा सांगितलं तुमचं म्हणणं काय. सुप्रिया ताई. सुप्रिया ताई.
निमगाव केतकीच्या आठवडा बाजारामध्ये सुप्रिया ताईंना बऱ्यापैकी कॉल आलेला आहे. लोकसभा लागलेली आहे काका, लोकसभेच्या काकानं सुपारी खाल्लेली आहे, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया देण्यात त्यांना नाही म्हटलेलं आहे. तरी आपण काकांना विचारू. काका, लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे जर राहिल्या तुमचा कोल कोणाकडे असेल? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळेंकडे आहे. आठवडा बाजारामध्ये आपण प्रतिक्रिया विचारल्या आहेत आणि आपल्याला संमिश्र अशा प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. पुढेही आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. हा लोक जनता न्यूज.